बरं महत्वाचं मी विमानतळासाठी एवढ्यासाठी बोलवलं होतं. मग विमानतळावरची मशिनरी आलेली आहे ती आपल्याला मला खरं दाखवायची होती की कोस्ट गार्डकडे हे विमानतळ दिल्यानंतर ज्या पद्धतीनं कोस्ट गार्डनं काम सुरू केलं आहे आणि कोस्ट गार्डनं जी अत्याधुनिक मशिनरी आणलेली आहे ती आपल्या विमानतळाच्या दृष्टीनं आणि भविष्यामध्ये सिव्हिल एअरलाईन सुरू करण्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची आहे. आज एक महत्त्वाचा निर्णय आपण असा घेतला की त्यांना ज्यादा 17 एकर जमीन ही पाहिजे होती आणि त्याचा प्रस्ताव त्यांचा दिल्लीला गेलेला आहे. त्याची देखील दखल शासनानं घेतली. शासनात स्वतः मुख्यमंत्री महोदय मगाशी दिल्लीच्या लोकांशी बोलले आणि 8 ते 10 दिवसामध्ये ते ॲक्विजिशन होईल. आणि ती जी सिस्टीम आहे त्याला न्यूझीलंडची लोक येऊन एस्टॅब्लिश ठिकाणी करणार आहेत. हे महाराष्ट्रातलं पहिलं तसं सेंटर आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याकडे पाऊस जास्त पडतो आणि पाऊस जास्त पडत असेल तर एक परिस्थिती अशी असते की बाकी सगळीकडे ऊन असतं. रत्नागिरीमध्ये पण ऊन असतं पण काही ढग असे हे एअरस्ट्रीपवर आलेले असतात ते विमान उतरू शकत नाही. हे युनिट लावल्यानंतर तसे ढग असताना देखील विमान रत्नागिरीच्या एअरस्ट्रीपवर उतरू शकतं अशी ती यंत्रणा आहे आणि त्याच्यासाठी आपण ॲक्विजिशन करतोय. दोन महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या की टर्मिनल बिल्डिंग जे मी आपल्याला सांगितलं 75 कोटी रुपये त्याला मंजूर झाले आहेत तर पांडे माळ्या म्हणून आहेत मुंबई विमानतळ प्राधिकरणाच्या MD. तर कन्सल्टंटचं टेंडर निघालं आहे. त्यांनी आज मला ॲश्युरन्स दिला की आपल्या रत्नागिरीच्या टर्मिनल बिल्डिंगचं काम हे डिसेंबरमध्ये सुरू होईल. कोस्ट गार्डचं टॅक्सी ट्रॅक जो आहे त्याचं काम महिन्याभरामध्ये सुरू होईल आणि आपली कंपाऊंड वॉल देखील महिन्याभरामध्ये पूर्ण होईल. नाईट लँडिंगच्या बाबतीमध्ये नाईट लँडिंगची सगळी यंत्रणापासून रेडी आहे. परंतु आज मला त्यांनी असं सांगितलं की आपण इमर्जन्सी नाईट लँडिंग करू शकतो. एअरफोर्सचं त्याच्यानंतर कोस्ट गार्डचं मिलिटरीच्या कुठच्या याचं किंवा इमर्जन्सी करू शकतं. परंतु हे युनिट लावल्यानंतरच नाईट लँडिंग सुरू करणं योग्य ठरेल म्हणून ती देखील यंत्रणा त्यांनी चांगली केलेली आहे. आणि नाईट लँडिंग कशा पद्धतीनं असतं म्हणजे नाईट लँडिंगला कशी यंत्रणा असते हे खरं तर मला तुम्हाला सगळ्यांना दाखवायचं होतं. कारण त्याच्यावर देखील काही टीका टिप्पणी झाली होती ना तर दिवे कसे लागले काय लागले ते आम्ही कसे दिवे लावले आहेत ते दाखवणार होतो. एअरस्ट्रीम कुठच्या सिस्टीम त्या युनिटला काय बी काय सांगतो तुम्हाला यंत्रणा मॅडम आलेली आहे. प्रॉब्लेम काय झाला की आपण 27 एकर जागा जी दिली ती त्यांना कमी पडते. 17 एकर जागा VORDM हा VORDM तर ते 27 एकर जागा त्यांना कमी पडली. 17 एकरची आवश्यकता पडली. ते देखील नोटिफिकेशन सेंट्रल गव्हर्नमेंट त्यांना लागू होत आहे. 17 एकर फक्त नाही ऑलरेडी सगळं झालेलं आहे. सेंट्रल कसं झालं एक ॲक्विजिशन प्रोसिजर आपल्याकडनं होते एक ॲक्विजिशन प्रोसिजर सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं होते. आपली ॲक्विजिशन प्रोसिजर लवकर झाली त्यांची लेट झाली. कारण त्यांचं म्हणणं असं आहे की तिथे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कुठे एक मॅडम आहे त्यांनी काहीतरी धोरणात्मक निर्णय घेतला की 3-4 महिने कुठे ॲक्विजिशन करायचं. तर मी बोललो त्यांच्याशी ते ॲक्विजिशन पूर्ण होईल. शेतकरी आगाऊ ताबात येतील आणि काम सुरू होईल. सर याला जोडून प्रश्न आहे मुंबईतून जे सिंधुदुर्गमध्ये विमान येणार होतं ते सकाळी रद्द झालं आहे. तिथून काही प्रवास ते 6-7 वाजल्यापासून अजूनही विमानतळावरती बसून आहेत. त्यामुळे कोकणातले लोकप्रतिनिधी किंवा मंत्री म्हणून याच्यामध्ये मी सांगू का मी आता याच्यामध्ये प्रवास भरपूर करतो म्हणजे मला असं चार्टर फ्लाईट आणि वेदरच्या पलीकडं कोणी जाऊन काही करू शकत नाही. म्हणजे परवा जेव्हा मी आलो तेव्हा मला पायलटनं असं सांगितलं होतं की जे मग असे मी सांगितलं की एअरस्ट्रीमवर जर ढग असतील तर आम्ही तुम्हाला कोल्हापूरला लँड करणार. तर हे प्रायव्हेट फ्लाईटला ठीक आहे. हे कमर्शियल फ्लाईटला म्हणजे सर्व्हिस फ्लाईटला चालणार नाही की तुम्हाला चिपीला जायचं आहे आणि चिपीला उतरत नाही म्हणून तुम्हाला कोल्हापूरला उतरणे हे आम्हाला ठीक आहे. आमच्यासाठी ठीक आहे ते. तर त्याच्यामुळं आता मला नक्की माहीत नाही मी त्यांना विचारून घेतो. आता हे बघा दुसरा महत्त्वाचा एक विषय तुम्हाला सांगायचा होता की महावितरण जे आपला विभाग आहे महाराष्ट्र राज्याचा तर त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा 948.14 कोटी रुपये हे आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी मंजूर केलेत. त्याच्यामध्ये आपत्कालीन प्रकल्प महाराष्ट्र शासन 299.99 कोटी आहेत. त्याच्यानंतर रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्रालगतच्या सगळ्या वीज वाहिन्या
ह्या भूमिगत करणे 450 कोटी रुपये आहेत. त्याच्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील वीज वितरण हानी कमी करण्याच्या दृष्टीने जुन्या तारा बदलणे, डीपी बसवणे, नवीन वीज वाहिन्या उभा करणे याच्यासाठी 98 कोटी रुपये आहेत. मीटर बदलण्याचा खर्च सर्वस्वी महावितरण आता करणार आहे. ते सगळे नवीन आपण मीटर लावतो त्याच्यासाठी 92 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. आणि रत्नागिरी जिल्ह्यातील उपकेंद्र उभारणे, उपकेंद्र क्षमता वाढविणे, नवीन वाहिन्या टाकणे आणि नवीन वितरण रोहित्र व त्याची क्षमता वाढवणे याच्यासाठी 414 कोटी असे 948 कोटी रुपये महावितरणनं रत्नागिरीसाठी रत्नागिरी जिल्ह्यासाठी मंजूर केलेले आहेत. मीटर बदलण्याचा खर्च सर्वस्वी महावितरण आता करणार आहे. ते सगळे नवीन आपण मीटर लावतो त्याच्यासाठी 92 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. आणि रत्नागिरी जिल्ह्यातील उपकेंद्र उभारणे, उपकेंद्र क्षमता वाढविणे, नवीन वाहिन्या टाकणे आणि नवीन वितरण रोहित्र व त्याची क्षमता वाढवणे याच्यासाठी 414 कोटी असे 948 कोटी रुपये महावितरणनं रत्नागिरीसाठी रत्नागिरी जिल्ह्यासाठी मंजूर केलेले आहेत. करता येऊ शकतं अशी जर मागणी असेल तर मी देवेंद्रजींच्या कानावर घालणार, कारण सोमवारी जर कुठं अडचण होत पहिलाच दिवस असतो वर्किंगचा आणि खूप मोठा करता येईल मला सांगा. पर दुसरा एक महत्त्वाचा विषय, गेले 4-5 दिवस काही लोक अतिशय मोठा गैरसमज रत्नागिरीमध्ये बसवण्याचा प्रयत्न करतात, तो म्हणजे जे के फाईल्सच्या बाबतीत. जे के फाईल्स ही कंपनी बऱ्याच वर्षापासून रत्नागिरीमध्ये सुरू आहे. जे के फाईल्स कंपनीचा सगळा एक्सपोर्ट जो आहे हा साऊथ आफ्रिकेला होत होता आणि करोनामध्ये त्यांचा हा सगळा एक्सपोर्ट थांबल्यामुळं त्यांनी कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला. कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर कामगार माझ्याकडे आले, मी त्यांच्या 2-3 मीटिंग लावल्या. कामगारांना जे पैसे पाहिजे होते आणि कंपनी जी देणार होती याच्यामध्ये फार मोठी तफावत होती. मग युनिट सुरू करायचं ठरलं आणि युनिट सुरू करायचं ठरल्यानंतर त्यांच्या मालकांनी सांगितलं की युनिट सुरू जे आम्ही करणार आहोत ते कमी पैशामध्ये करणार आहोत, हे नवीन आणि जुने याच्यामध्ये बायफर्गेशन घेऊन करणार आहोत. मग कामगारांनी असा निर्णय घेतला की जर वाढून पैसे मिळाले तर आम्ही कंपनीतनं बाहेर यायला तयार आहोत. आणि म्हणून ती कंपनी कामगारांच्या सगळ्या मागण्या मान्य करून ही बंद झालेली आहे. त्याच्याशी उद्योग विभागाचा यचकिंचितही काही संबंध नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट की ती 17 एकर जागा आहे आणि ती 17 एकर जागा दुसऱ्या कंपनीलाच द्यावी हा आमचा MIDCचा आग्रह आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत तो आमचा आग्रह ते पूर्ण करणार नाहीत तोपर्यंत ती, त्यांचं असं म्हणणं होतं तिथं शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधायचं, हे बांधायचं म्हणून काही बिल्डर लोकं देखील गेलेली होती. त्या बिल्डर लोकांना सगळ्यांनी पळून लावलेलं आहे. त्यामुळे तिथं शॉपिंग कॉम्प्लेक्स किंवा रेसिडेन्शियल काहीच होणार नाही, तिथे एखादा प्रकल्प सुरू होईल. त्याच्यामुळे जे आता परवा कुठेतरी वाजले 20,000 लोकांचा रोजगार बुडाला, एक बातमी आली, मला अटॅक यायचा बाकी राहिला. 20,000 लोकांचा म्हणजे मी कंपनी सुरू झाल्यानंतर आतापर्यंतची जर कामगारांची संख्या बघितली आणि आता असलेली संख्या बघितली तर आता 202 कामगार त्या ठिकाणी काम करत होते आणि त्याच्यापैकी 96 कामगार हे जुने होते, उरलेले कामगार हे नवीन होते. त्याच्यामुळे अशा पद्धतीचं देखील माझी म्हणजे जे कोण करत असतील त्यांना विनंती आहे की अशा पद्धतीच्या बातम्या गेल्यामुळं थोडंफार विभागाची विश्वासार्हता देखील कमी होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट गैरसमज लोकांमध्ये निर्माण होतो, या सगळ्या गोष्टी होतात. त्याच्यामुळे माझी विनंती आहे की पूर्ण माहिती घेतल्यानंतर म्हणजे 20,000 कामगार मला असं वाटतं की टाटाच्या पण एका कॅम्पसमध्ये नाही आहेत. टाटा असेल, आनंद महिंद्रा असेल, 20,000 कंपनी जागा परत द्यायला तयार आहे. कंपनी जागा परत द्यायला तयार आहे, कंपनी जागा परत द्यायला तयार आहे आणि कंपनी जोपर्यंत MIDCकडे येत नाही तोपर्यंत जागेचं ते काहीच करू शकत नाही. त्याच्यामुळे त्यांना हीच गौतम सिंघानी यांना सांगितलं की ही जागा जी आहे तुम्हाला कमर्शियल किंवा रेसिडेन्शियलला आम्ही देणार नाही, ही जागा तुम्ही कुठच्याही इंडस्ट्रीजला विका त्याची आम्ही तुम्हाला परवानगी देऊ, इथं इंडस्ट्रीज आली पाहिजे. अजून ते आमच्याकडे आले नाही, ज्यावेळी येतील तेव्हा आम्ही सांगतो.
आज विधानसभा अध्यक्ष समोर सुनावणी झाली, 2 आठवड्यांची मुदत दिलेली आहे, परंतु उद्धव ठाकरे गटाकडून असा आरोप केला जातोय की शिंदे गटाकडून मुद्दामून जाणूनबुजून खटला पुढे येण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला, ते काय उत्तर असेल? त्यांना काय उत्तर द्यायचं? रोज रोज त्यांचं काहीतरी बेसलेस असतं, त्यांना कसं उत्तर देत बसायचं आम्ही? आता सुप्रीम कोर्टानं सांगितलं की विधानसभेच्या अध्यक्षांकडे ही केस चालवा, आम्ही आमचे वकील दिले, आमच्या वकिलांनी काही मागणी केली असेल ती कदाचित योग्य वाटली असेल म्हणून मान्य केलं असेल. सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्यांच्या बाजूनं झाला तर वा चांगला निर्णय झाला, सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्याच्या विरोधात गेला तर सुप्रीम कोर्टावर पण जे लोक आक्षेप घेतात तर काय बोलायचं? त्याच्यामुळे ते बोलण्याच्या पलीकडचे सगळे लोक आहेत. आम्ही आमची भूमिका आमच्या वकिलांमार्फत विधानसभेमध्ये नक्की मांडतो. तुम्ही पण आज औरंगाबाद जालन्यामध्ये गेलेला होता, मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली मराठा आरक्षण संदर्भात, नेमकी रणनीती आता पुढची नेमकी काय असेल सरकारची? तर यामध्ये मनोज जे बसले रामजी पाटील त्यांच्याशी मी तर 3 दिवस स्वतः सलग बोलत होतो, अनेक मंत्री महोदय बोलत होते. एक महत्त्वाचा मुद्दा आहे की जी मुदत सरकारनं मागितलेली आहे त्याच्यामध्ये नक्की आरक्षण कशा पद्धतीने द्यायचं आणि ते नुसतं देऊन उपयोग असं नाही तर ते टिकलं पाहिजे सुप्रीम कोर्टामध्ये, अशा पद्धतीची कार्यवाही सरकारकडनं सुरू आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी ते समाजाला आणि त्या मनोजजीनं त्या ठिकाणी सांगितलं, त्यांना ते पटलेलं आहे, त्यांचं भाषण तुम्हीच ऐकलेलं आहे सगळ्यांनी. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी आम्हाला वेळ दिला आणि टिकणारं मराठा आरक्षण महाराष्ट्र सरकारला द्यायचं असल्यामुळं आम्ही योग्य ती कार्यवाही करतो. रवींद्र चव्हाणांनी गौरातून एक लेन सुरू केली पण आज या संदर्भात मनसेने पोलखोल करून नेमके मुंबई गोवा महामार्गातील खड्डे कुठे आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न केला. संदीप देशपांडेंनी फेसबुक लाईव्ह केलं, खड्डे कुठे कुठे आहेत ते ठीक आहे दाखवले असतील खड्डे तर चव्हाण साहेबांशी आम्ही चर्चा करू, पण चव्हाण साहेबांचं कौतुक केलं पाहिजे. 13 वेळा त्यांनी ह्या संपूर्ण रस्त्याचा दौरा केलेला आहे, मला ते मंत्रिमंडळातले सहकारी म्हणून त्यांचं खरोखरच कौतुक केलं पाहिजे. माझं असं म्हणणं आहे की खड्डे नुसते दाखवण्यापेक्षा कौतुक करायला देखील शिकलं पाहिजे. जी व्यक्ती 13 वेळा ह्या संपूर्ण रस्त्यावर फिरून एखादं काम पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करते ते पहिलं त्याचं कौतुक केलं पाहिजे आणि त्रुटी दाखवल्या पाहिजे. म्हणजे किती दिवस सगळ्या गोष्टीमध्ये राजकारण करणार ना? पाऊस एवढा आपल्याकडे पडतो, आपल्याकडे हेवी रेनफॉल असतो, त्याच्यामुळे काही ठिकाणी अस्फाल्टिंग राहत नाही, हे सायंटिफिकली कारण आहे. त्याच्यामुळे सारखं रवींद्र चव्हाणांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करायचं, अन्य कोणाला करायचं हे योग्य नाही. मला असं वाटतं की आंबेडकर असं म्हणतात की निवडणुका जवळ येतात, त्यामुळे मंदिरांना संरक्षण द्यावं, सशस्त्र पोलीस या ठिकाणी पुरवावेत. चर्च असतील ही सुरक्षित राहिली पाहिजे, त्याच्यामुळे त्यांनी जी मागणी केलेली आहे त्याचा योग्य तो विचार सरकार करेल, परंतु याच्यामध्ये कोणतरी नाहक काही पेटवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर देखील सरकार नजर ठेवून राहणार आहे. त्याच्यामुळे निवडणुका आल्या म्हणजे काही लोकांचं आता बघा ना, निवडणुका आली की मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, गेले 25 वर्ष आपण हेच ऐकतो, निवडणूक गेली की मुंबई आहे तिथे आहे महाराष्ट्र आहे तिथे आहे. आणि याच्यावर देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की कोणाच्या बापाला शक्य नाही मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार. त्याच्यामुळे निवडणुका आल्यानंतर हे मंदिराचे मशिदीचे हे सगळे काही लोक विषय काढत असतात, त्याच्यातनं कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता सगळ्यांनी घेतली पाहिजे. बाळसू कात्रशिल्प संदर्भामध्ये एका वृत्तपत्रातून माहिती आली की तिथली कात्रशिल्प वगळली आहेत, नेमकी वस्तुस्थिती काय आहे किंवा ही संरक्षित केली जाणार तर काय नेमकं? नाही मला त्याच्यातली काहीच कल्पना नाही, परंतु मी कातळशिल्पाच्या बाबतीमध्ये एवढंच सांगतो, कातळशिल्प ही MIDC वगळण्याचा निर्णय ऑलरेडी घेतलेला आहे, त्याच्यामध्ये कातळशिल्पाला कुठेही हात लावला जाणार नाही, पर्यटनाच्या दृष्टीनं उलट ती विकसित केली जातात. नाही मी अनेक वेळा आपल्याला आठवत असेल की मी राजसाहेबांनी ज्या ज्यावेळी रिफायनरीचा मुद्दा मांडला त्या त्यावेळी त्यांचे जे सहकारी आहेत म्हणजे बाळासाहेब नांदगावकर असतील किंवा या सगळ्यांना विनंती केली की नक्की बारसूच्या बाबतीमध्ये MIDC भूमिका काय आहे, उद्योग विभागाची भूमिका काय आहे, हे मी त्यांना भेटून देखील सांगायला तयार आहे ना. आणि कातळशिल्पाच्या बाबतीतली भूमिका आमची नक्की सरकारची काय हे देखील मी सांगेन, परंतु काही गैरसमज पसरवले जातात एवढं मात्र नक्की आहे. कारण आता कालपर्यंत स्वतःच पत्र पाठवणारे आता सांगतात बारसू नको, पत्र काय आम्ही पाठवलं नाही, पत्र ज्यांनी पाठवलं ते आता आंदोलन करायला लागलेत. या सगळ्या गोष्टी राजसाहेबांना मी भेटल्यानंतर सांगू शकतो आणि म्हणून त्यांच्या मनातले जर काही गैरसमज असतील आणि त्यांनी जर वेळ दिली तर नक्की मी त्यांना स्वतः भेटून त्यांचे गैरसमज दूर करेन. सर आज वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भात बैठक होती,
नाही आता मला लेट झालं, आता मी जातोय तिथं. पण तुम्ही वैद्यकीय महाविद्यालयाचं मला असं वाटतं की ठीक आहे, विमानतळ जरी बघायला मिळालं नसलं तर आपण नंतर जाऊ, पण माझ्यासोबत तुम्ही वैद्यकीय महाविद्यालय खरोखरच बघायला या. महाराष्ट्रातलं अतिशय उत्कृष्ट काम हे बीआरडीसीला मी मनापासून धन्यवाद देतो की हे झालेलं आहे. तिथं कोणा जाऊ का, बाहेर काढणार कोण नाही. आज आली मी बघा होता नाही ऍडमिशन 100 आपले झालं आहे. सगळ्यात महत्वाची मी कुठच्या जिल्ह्यांची नावं घेत नाही, परंतु ज्यावेळी पालक रत्नागिरीमध्ये येऊन बघून गेले त्यावेळी आपण माउथ पब्लिसिटी जशी होते तशी आपली इमारत, आपलं इन्फ्रास्ट्रक्चर, आपलं इंटेरियर. महाराष्ट्रामध्ये नवीन कॉलेज एसीमध्ये सुरू होणार हे पहिलं आपलं आहे रत्नागिरीचं आहे, त्याच्यामुळे ती माउथ पब्लिसिटी झाली आणि 100 जागा आपल्या भरल्या गेल्या. आपल्याकडच्या रत्नागिरीतल्या देखील 4-5 जागा भरल्या आहेत, महाराष्ट्रातल्या 85 जागा भरलेल्या आहेत आणि परराज्यात देखील 15 भरल्या आहेत असं मला आता त्यांनी सांगितलं. खरंच बघायला म्हणजे कसे हॉल आहेत काय तिकडे सांगून ठेवा. आपण विमानतळावर किती वाजता आता जाऊ ना, आता जरा आम्ही आपण जेवायला जाऊ पहिले. असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत का, गडकरी साहेब म्हणालेत का, मी उद्या सांगेन मला अमुक जागा पाहिजे, शक्य आहे का ते? बरोबर आहे. मी आता रावसाहेब दानवे साहेबांबरोबर होतो, मी सांगितलं मला रावसाहेब दानवेंच्या इथे जाऊन लढायचं, शक्य आहे का ते? त्याच्यामुळे आता प्रमोद जठरा म्हणाले त्यांच्या भावना आहे, ते इच्छुक असतील का मला माहित नाही, पण मला वाटलं की देवेंद्र फडणवीसनी असं सांगितलं की ते बोलले तर मी आम्ही विचारलो त्यांना रत्नागिरी का पाहिजे, प्रमोद जठरा साहेब म्हणाले की पाहिजे तर ठीक आहे. उद्या आमच्यातले कोणते नागपूरचे कार्यकर्ते म्हणतील नागपूर आम्ही लढवणार आहे. शेवटी हे तिघ नेते जे आहेत त्यांनाही अधिकार आहे, अजितदादा असतील, देवेंद्रजी असतील, उपमुख्यमंत्री दोन्ही आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब. अजिबात हे तुम्ही म्हणताय हे ते आल्यानंतर म्हणा फक्त, असं काय म्हणणं मी काही म्हटलं नाही, उलट मी असं म्हटलं ते इच्छुक असू शकतात, ते माझ्या मित्रपक्षाचे नेते आहेत त्यांच्याबद्दल मला मान सन्मान आहे, हे पण रेकॉर्ड करून ठेवा. हे काहीतरी गैरसमज आता बोलते शुद्ध हेतू नाही. शहरातला एक प्रश्न आहे, काही मोकाट गुरांची फिरतात असतात, लंपीचा प्रादुर्भाव जो वाढतोय अशा पार्श्वभूमीवर डॉक्टर कुठे. मोकाट गुरांच्या बाबतीमध्ये मी एक धोरण स्वीकारलं, मी आता परवा मी सांगितलं पण ते सध्या जाहीर करत नाही मी, पण येत्या महिनाभरामध्ये रत्नागिरी शहरामध्ये जर पॅटर्न आम्ही जो राबवला तो जर यशस्वी झाला तर आपण तो जिल्ह्यामध्ये राहतो. मी तर आता असं सांगणार आहे आताच्या बैठकीमध्ये त्या गुरांचे मालक शोधून कारण त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, त्याशिवाय आता पर्याय नाही. त्याच्या सांगतो ना आता मीटिंगमध्ये साहेब चाकरमानी आता रत्नागिरीमध्ये येत आहे, कोकणामध्ये येत आहे आणि खासगी बसचे जे तिकिटांचे दर हे प्रचंड वाढलेले आणि आरटीओ कडनं सांगितलं जातं की तक्रारी करा तर आम्ही त्याच्यावर कारवाई करतो. अजिबात नाही, सरळ वेबसाईटवर रेट आहेत, ते सगळं रेट डिक्लेअर झालेले आहेत वाशीतून आणि मुंबईतून. वाशिका तर 8 ज्या गाड्यांना झालेली आहेत ते मुंबईमधनं गाडी सुटत नाही म्हणून वाशी हे स्टेशन आहे आणि मुंबई ज्यांना नवीन गाड्या आहेत त्यांना मुंबईपासून स्टेशन आहे. पण मुंबई ते रत्नागिरी रेट किती आहे, मुंबई ते संगमेश्वर किती आहे, मुंबई ते मंडणगड किती आहे, हे सगळं डिस्प्ले झालेलं आहे. असं काही नाही, मी आरटीओनं सांगेन सू मोटो पुढे दाखल केली पाहिजे, ही काय पद्धत नाही कुठे तक्रार करायची आणि मग पुन्हा दाखल करायची. फक्त तक्रारीला निदान पावती आपल्याला मिळाली पाहिजे. लोकसभेसाठी शिवसेनेकडून कोणाचं नाव आहे चर्चेत?